नमस्कार, मी संग्राम धनवे आणि आपण पाहताय मराठी महाराष्ट्र। आणि आता भारतीयांसाठी चिंताजनक बातमी आहे, कारण भारत सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून बाहेर निघाला आहे। चालू वर्षातील सामर्थ्यशाली देशांची यादी सध्या जाहीर झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, मात्र भारत या यादीतून बाहेर पडला आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारताचे 2 गुण कमी झाले आहे। सिडनीतल्या लोवी इन्स्टिट्यूटने या संदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे। लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स नुसार 2019 मध्ये भारताला 41 गुण होते, त्यात आता घट झाली असून यंदा भारताला 39.7 गुण मिळाले आहे। 40 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या देशांचा सामर्थ्यशाली देशांच्या यादीत स्थान मिळतं, मात्र यंदा या यादीतील भारताचा समावेश अवघ्या काही गुणांमुळे थोडक्यात उणकला आहे। आशियातला दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता मध्य सामर्थ्यशाली देशांच्या यादीत झाल्याचं लोवी इन्स्टिट्यूटनं अहवालमध्ये म्हटलं आहे। येत्या काही वर्षांमध्ये भारताचा समावेश पुन्हा सामर्थ्यशाली देशांच्या यादीत होऊ शकेल। इंडो पॅसिफिक क्षेत्रात येणारा भारत कोरोनामुळे आपली विकासाची क्षमता हरून बसला आहे, असं लोवी इन्स्टिट्यूटनं अहवालात नमूद केलं आहे। चीनच्या तुलनेत भारत पिछाडीवर आहे। भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास समान आहे। काही वर्षांनी भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकू शकेल, पण कोरोना संकटामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत। या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत चीनचे एकूण आर्थिक उत्पादन केवळ 40% पोहोचले, असं लोवी इन्स्टिट्यूटनं अहवालात म्हटलं आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।